नमस्कार शेतकरी मित्रांनो, उन्हाळी भाजीपाला पिकाचं नियोजन पाहत असताना महाराष्ट्रामध्ये उन्हाळी हंगामामध्ये प्रामुख्यानं दोडका, काकडी, कारली, दुधी भोपळा, कोथिंबीर, मेथी, भेंडी, गवार, टोमॅटो, वांगी आणि मिरची यांचं उत्पादन घेतलं जातं. मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. चला तर मग पाहूया. शेतकरी मित्रांनो, उन्हाळी हंगामामध्ये भरपूर शेतकरी हे मिरचीची लागवड करत असतात. शेतकरी मित्रांनो, उन्हाळी मिरचीला चांगला दर जर सापडला तर आपल्याला 8 ते 10 लाख रुपये उत्पन्न 2 ते 3 एकरामधून सहज निघू शकतं. त्यासाठी कोणत्या टॉप वाणांची निवड केली पाहिजे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, उन्हाळी भाजीपालाची लागवड करत असताना जमिनीवर आच्छादनाचा आपण वापर करावा. कोरडे आणि उष्ण वाऱ्यापासून संरक्षणासाठी शेताच्या चारही बाजूंनी शिवरी किंवा मक्याची दाट लागवड करावी. मिरची पिकाकडे शेतकरी बांधवांनी नगदी पीक म्हणून लक्ष दिलं पाहिजे. उन्हाळी मिरची लागवडीसाठी शेतकरी मित्र पुसा ज्वाला, अग्निरेखा, पुसा सदाबहार, फुले प्रगती, परभणी तेजस, संकेश्वरी, कोकण कीर्ती, सूर्यमुखी, त्याचप्रमाणे गुंटूर 4 यापैकी जातींचा वापर करत असतात. त्याचप्रमाणे कमी तिखट जातीच्या लागवडीसाठी सितारा या जातीची लागवड सुद्धा शेतकरी करत असतात. यासह बाजारपेठेमध्ये खाजगी कंपन्यांच्या भरघोस उत्पन्न देणाऱ्या विषाणूजन्य रोगाला कमी प्रमाणात बळी पडणाऱ्या जाती उपलब्ध आहेत. त्यापैकी टॉप 5 वाण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या काळामध्ये आपण मिरची पिकाची पुनर्लागवड करावी. रोपे लागवडी अगोदर कॉपर ऑक्सिक्लोराइड म्हणजेच ब्लू कॉपर 2 ग्रॅम प्रति लिटर द्रावणात बुडवून लागवड करावी. 6 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 20 सेंटीमीटर उंचीचे गादे वाफे तयार करावेत. 1 एकरसाठी 200 ते 600 ग्रॅम बियाण्यास 5 ग्रॅम थायरम चोळून बियांची पेरणी करावी किंवा कोकोपीट व ट्रेच्या सहाय्यानं घरीच रोपं तयार करावीत. 1 एकर क्षेत्र लागवडीसाठी 1 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्रातील रोपे पुरेशी होतात. शेतकरी मित्रांनो, जातीनुसार आणि जमिनीच्या प्रतीनुसार 60 ते 75 सेंटीमीटर अंतरावर सरी वरंबे तयार करून घ्यावेत. त्याचप्रमाणे वरंब्याच्या बगलेत 45 ते 60 सेंटीमीटर अंतर ठेवून रोपाची लागवड करावी. ठिबक सिंचनावर लागवड करायची असल्यास जमिनीच्या प्रकारानुसार 60 बाय 60 सेंटीमीटर किंवा 60 बाय 45 सेंटीमीटर अंतर ठेवावे. 10 ते 15 दिवसांनी मर झालेल्या रोपाच्या जागी दुसरी रोपे लावावीत. शेतकरी मित्रांनो, मिरची पिकाची लागवड करताना आपण लागवडीबरोबर 10-26-26 एकरी 1 ते 2 बॅग देऊ शकता. त्याचप्रमाणे अर्ध नत्र आपण लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांनी 1 बॅग युरिया प्रति एकर क्षेत्रासाठी द्यायचा आहे. मिरचीस उन्हाळ्यात जमिनीच्या प्रतीनुसार व पिकाच्या आवश्यकतेनुसार 1 ते 2 आठवड्याच्या अंतराने पाणी देऊ शकता. शेतकरी मित्रांनो, उन्हाळी मिरचीची फुलगळ ही मोठ्या प्रमाणावर होत असते, त्यामुळे मिरचीचे तोडे कमी मिळून उत्पादन कमी होते. त्याच्यासाठी आपण फुलांची गळ कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी NAA म्हणजेच नॅप्थेलिक ऍसिडिक ऍसिड हे संजीवक वापरावे. आपल्याला बाजारामध्ये प्लॅनोफिक्स या नावाने हे मिळू शकतं. 15 लिटर पाण्यामध्ये 4 मिली घेऊन आपण फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, यासाठी मिरचीची झाडं फुलावर आल्याबरोबर प्लॅनोफिक्स 50 PPM 20 मिली प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून मिरची पिकावर फवारणी करावी. त्यानंतर दुसरी फवारणी 20 ते 25 दिवसांनी करावी. शेतकरी मित्रांनो, मिरचीचं हे पीक 150 ते 170 दिवसांचं असतं. शेतकरी मित्रांनो, मिरची पिकामध्ये भरघोस उत्पन्न देणारे टॉप 1 कोणते आहेत ते पाहूया. 1 नंबरचा मिरची पिकाचा भरघोस उत्पन्न देणारा वाण आहे नामधारी NS1101 हा वाण आहे. या वाणाचं वैशिष्ट्य असं, हे वाण संकरित आहे. या वाणाची झाडं ही उंच आणि पसरणारी आहेत. चांगल्या अनुकूलतेसह खूप जास्त उत्पादन देणारी आहेत. फळं आकर्षक हिरव्या रंगाची, परिपक्व झाल्यावर चमकदार गडद लाल रंगाची असतात. हे आपण वाण दुहेरी वापर करू शकतो, म्हणजेच हिरव्या मिरचीसाठी सुद्धा वापर करू शकतो आणि लाल मिरची उत्पन्न घेण्यासाठी सुद्धा या वाणाचा वापर करू शकतो. या वाणाची मिरची ही पातळ सालीची असते, सरळ लहान असते, त्याचप्रमाणे 7 ते 8 सेंटीमीटर लांबीची असते आणि अतिशय तिखट असते. या जातीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजेच हे विषाणूंना सहनशील असते. 2 नंबरचा वाण आहे तेजस्विनी, सर्वोत्तम वाण आहे. या वाणाची निर्यात सुद्धा आपण करू शकता. 65 ते 70 दिवसांनी पहिली तोडणी आपण पुनर्लागवडीनंतर करू शकता.
या फळांचा रंग गडद हिरवा चमकदार लाल असा दुहेरी वापर आपण याचा करू शकता. फळांची लांबी 9 ते 10 सेंटीमीटर, फळांचा व्यास 1 सेंटीमीटर पर्यंत, फळांचा पृष्ठभाग मध्यम सुरकुत्या, फळांचा तिखटपणा खूप जास्त असतो. हे बाजारामध्ये आपल्याला 2000 बिया 500 रुपयापर्यंत जास्ती जास्त मिळू शकतात. 3 नंबरचा वाण आहे यशस्विनी. हा वाण अतिशय तिखट असतो. संकरित मिरची आहे. 9 ते 10 सेंटीमीटर लांब आणि 1 सेंटीमीटर पर्यंत व्यास असतो. एक समान लांबीची फळ तोडण्यास सोपी. फळ परिपक्व असताना गडद हिरव्या रंगाचं असतं आणि परिपक्व झाल्यावर लाल होतं. या मिरचीच्या फळांच्या पृष्ठभागावर मध्यम सुरकुत्या असतात. याची किंमत आपण जास्तीत जास्त 700 रुपयापर्यंत 10 ग्रॅम बी आपल्याला बाजारमध्ये उपलब्ध होईल. शेतकरी मित्रांनो, 4 नंबरचा वाण आहे सियरा. मिरचीचं बियाणं लहान प्रकारचं आणि उच्च उत्पादन देणारं हे दुहेरी उपयुक्तता असणारं संकरित वाण आहे. आपण या वाणाच्या गडद हिरव्या मिरच्याचं उत्पादन घेऊ शकतो आणि चमकदार लाल मिरच्यांचं सुद्धा उत्पन्न घेऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, या मिरच्यांच्या फळांचं वजन चांगलं मिळतं. जास्त उत्पादन देणारी ही जात आहे. रोग आणि किडींना सहनशील आहे. दुष्काळ सहन करणारी, म्हणजेच पाणी कमी पडलं तरी ताण सहन करणारी ही व्हरायटी आहे. शेतकरी मित्रांनो, या महिको कंपनीच्या सियरा मिरचीची वैशिष्ट्य, फळांचा रंग हिरवा लाल, फळांची लांबी 11 ते 13 सेंटीमीटर, फळ व्यास 1.1 ते 1.3 सेंटीमीटर, फळांचा पृष्ठभाग हलक्या सुरकुत्या. या वाणाच्या मिरच्या मध्यम तिखट असतात आणि याचा आकार, झाडांचा आकार हा उत्कृष्ट असतो. पावडर बुरशी या रोगासाठी प्रतिकारक्षम हा वाण आहे. उच्च तापमान स्थितीत उत्कृष्ट आहे. दुहेरी उद्देश आपण यापासून मिळवू शकतो. संकरित परिपक्वतेशी संबंधित दिवस, म्हणजेच हिरवी मिरची आपण 75 दिवसांनी काढणी करू शकतो. त्याचप्रमाणे 80 दिवसांनी लाल मिरचीचं उत्पन्न आपण घेऊ शकतो. या वाणाची मिरची खूप तिखट असते. हा वाण थ्रिप्स आणि विषाणूला सहनशील आहे. हे वाण उच्च तापमानात सुद्धा चांगलं कार्य करतं. हे बाजारामध्ये आपल्याला 400 रुपयाच्या दरम्यान 2000 बिया उपलब्ध होऊ शकतात. 5 नंबरचा मिरची पिकाचा टॉप वाण आहे BSF कंपनीचा आर्मर. हा वाण अर्धताट आणि मजबूत असा प्रकारचा असतो. त्याचप्रमाणे हा खूप तिखट वाण आहे. लाल कोरड्या प्रक्रियेसाठी, म्हणजेच मिरची पावडर करण्यासाठी हा योग्य वाण आहे. लाल मिरचीचं उत्पन्न याचं आपण घेऊ शकता. या मिरचीला किडींचा प्रतिकार क्षम हा वाण आहे. फळांचा पृष्ठभाग अर्धा सुरकुतलेला असतो. खरीप हंगामात 45 ते 50 दिवस पासून फळे सुरू. त्याचप्रमाणे ताजी हिरवी फळं आपण 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं तोडणी करू शकता. लांबी 9 ते 10 सेंटीमीटर इतकी लांबी या फळांची असते. आपण खरीप उन्हाळी पेरणीसाठी याचा वापर करू शकता. पेरणीचं अंतर 3.5 ते 4 फूट 2 लाईनमध्ये आणि प्लांट टू प्लांट, म्हणजेच रोपांमध्ये 1 ते 1.5 फूट अंतर ठेवू शकता. त्याचप्रमाणे लाल कोरड्या प्रक्रियेसाठी, म्हणजेच मिरची पावडर करण्यासाठी याचा वापर आपण करू शकता. मिरचीच्या पानांच्या कल विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी हा वाण योग्य आहे. आपल्याला 1500 बिया या 500 ते 600 रुपयापर्यंत बाजारामध्ये उपलब्ध होतील. शेतकरी मित्रांनो, यापैकी कोणतेही वाण आपण निवडून आपल्या शेतीमधून 2 ते 3 एकरमधून 8 ते 10 लाख रुपये सहजपणे भाव मिळाल्यानंतर आपल्याला मिळू शकतात. आपल्याला माझा हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण लाईक करा. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. मिरची पिकामध्ये विद्राव्य खतांचा वापर केल्यामुळं आपल्या पिकामध्ये भरघोस वाढ होते. धन्यवाद.